नमस्कार, आज आपण करत आहोत सोलापुरी स्पेशल दगडी खलबत्त्यामध्ये कुठलेली शेंगदाण्याची चटणी आणि पापडासारखी पातळ कडक भाकरी। ही कडक भाकरी 1 ते 2 महिने आपण स्टोर देखील करू शकतो, त्यामुळे प्रवासात देखील उपयुक्त असणार आहे आणि चवीला तर भन्नाट असणार आहे। पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी चविष्ट असते। त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी मी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट पीठ तिमणार आहोत। पीठ घट्ट मळल्यानंतर त्यातील मीडियम साईजचा गोळा काढून घेणार आहोत आणि हाताला थोडं थोडंसं पाणी लावून या पद्धतीने आपण हाताच्या उंच भागाने पीठ चुरून घेणार आहोत, जेणेकरून पिठामध्ये चिकटपणा तयार होईल आणि आपल्याला हवी तितकी भाकरी पातळ थापता येईल। खाली पिठी घालणार आहोत आपण आणि या पद्धतीने असा तो गोळा ठेवून भाकरी पातळसर थापून घेणार आहोत। जर हाताला चिकटली तर थोडंसं पीठ लावायचं आहे कोरडं हाताला आणि भाकरी थापून घ्यायची आहे। कडा आणि मधोमध अगदी एकसारखं थापायचं आहे। ह्या पद्धतीने जर सवय असेल रोजची भाकरी करण्याची ना, तर हवी तितकी भाकरी पातळ होते। हे पहा, ह्या पद्धतीने अगदी पातळ भाकरी थापायची आहे आणि दोन्ही हातावर उचलून पिठाचा भाग वरती करून आपण तव्यावर घालून घेणार आहोत आणि त्या पिठाच्या भागावर आपण पाणी लावून घेणार आहोत। पाणी कोरडं झाल्यानंतर आपण भाकरी उलटणार आहोत। भाकरी भाजण्यासाठी पांढऱ्या शुभ्र अशा रुमालाचा वापर करायचा आहे। रुमालाच्या साह्याने असे प्रेस करत करत भाकरी भाजायची आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूंनी प्रेस करत करत भाकरी भाजायची आहे। भाकरीमध्ये वाफ तयार होऊ द्यायची नाही आहे। भाकरी जिथे जिथे फुगेल तिथे तिथे रुमालाने प्रेस करायचं आहे आणि वाफ बाहेर काढायची आहे, त्यामुळे भाकरी कडक होते आणि जास्त दिवस टिकण्यास मदत होते। जर भाकरीची वाफमध्ये राहिली तर वाफेचं पाणी होऊन भाकरी जास्त दिवस टिकत नाही आणि नरम देखील पडते, त्यामुळे रुमालाने प्रेस करत करत या पद्धतीने मंद आचेवर अशी खमंग भाकरी भाजून घ्यायची आहे। या प्रमाणामध्ये माझ्या 5 भाकरी झालेल्या आहेत, हे पहा। आणि भाकरी भाजल्यानंतर ह्या पद्धतीच्या जाळीवर आपण ठेवून घेणार आहोत। आता आपण चटणी पाहूया। पॅनवरती मी तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी भाजलेले साले काढलेले शेंगादाणे घालून घेतलेले आहेत। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या त्या देखील घालून मी भाजून घेणार आहे शेंगादाणे आणि लसूण। 5 मिनटं भाजल्यानंतर हे पहा मी काढून घेतलेलं आहे। त्यात आपण चवीनुसार मीठ घालत आहोत, जिरे लाल तिखट घालून घेणार आहोत आणि या पद्धतीच्या दगडी खलबत्त्यामध्ये घालून मी शेंगादाण्याची चटणी कुटून घेणार आहे। ही चटणी शक्यतो खलबत्त्यामध्येच कुटलेली असते आणि आपण जे सुरुवातीला शेंगादाणे तळले त्यामुळे टेक्स्चर अगदी तेलकट असं छान येतं चटणीला। हे पहा, शेंगादाण्यातलं तेल पण निघतं दगडी खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे। तयार आहे आपली चविष्ट अशी शेंगादाण्याची चटणी। आपण एकदा भाकरी बघूया। हे पहा, अगदी पापडासारखी कडक अशी आपली भाकरी झालेली आहे। कुठेही प्रवासासाठी खूप उपयुक्त असते ही भाकरी, तेव्हा एकदा घरी नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू रेसिपी पाहिल्याबद्दल कृतज्ञता।